नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रायशे एजूमध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे तुम्हाला इथे स्क्रीन दिसते त्याप्रमाणे तुम्हाला वाटतच असेल की आज मॅडम इथे काय शिकवणार आहेत, पण आजचा हा आपला व्हिडिओ आहे ज्यामध्ये मी कुठलंही तुम्हाला चॅप्टरचं एक्सप्लेनेशन देणार नाही आहे किंवा कुठलेही प्रॉब्लेम सेट सॉल्व्ह करून दाखवणार नाही आहे. तर यामध्ये मी तुम्हाला आज एक इन्फॉर्मेशन देणार आहे आणि अतिशय महत्त्वाची तुम्हाला माहिती देणार आहे आणि मला तुमच्या मदतीची गरज आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही इंटरनेट चालू करतात त्यावेळेला तुम्ही तिथे ॲड्रेस बारमध्ये तुम्ही काय टाकायचं आहे, तर www.prayashiedu.com बरोबर आहे. तर prayashiedu.com टाकल्यानंतर तुम्हाला ही अशा प्रकारची आमची वेबसाईट दिसणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जेही विद्यार्थी आपल्या चॅनेलवर नव्याने व्हिजिट करताय किंवा सगळ्याच विद्यार्थ्यांना मी तुम्हाला सांगू इच्छिते की जेही प्रॉब्लेम सेट किंवा स्कॉलरशिपचे काही व्हिडिओज असतील जे तुम्हाला आमच्या यूट्यूबच्या चॅनेलवर सापडत नसतील, तर तुम्ही वेबसाईट आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा आणि ते सगळे व्हिडिओज तुम्ही इथे बघू शकतात. तर हा आजचा जो व्हिडिओ आहे तो स्पेशली स्कॉलरशिप एक्झाम 2022 आहे. तुम्हाला करायचं काय आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे स्कॉलरशिप म्हणून तुम्हाला दिसतं आहे, त्यावर जाऊन तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारचा तुम्हाला एक पेज ओपन होणार आहे ज्यामध्ये आम्ही येणाऱ्या ऑनलाईन क्लासेस फॉर स्कॉलरशिप एक्झाम 2022 माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे, जे असणार आहे क्लास 5. तर इथे मराठीमध्ये माहितीसाठी इथे क्लिक करा म्हटल्यावर तुम्ही क्लिक केलं की जे मराठीमधला जो आपला डेटा आहे त्यावर तुम्ही डायरेक्टली व्हिजिट करतात आणि तिथे दिलेलं आहे की आमचे हे जे काही शिष्यवृत्तीचे जे काही 2022 इयत्ता 5 इंग्रजी माध्यमाचे तयारी वर्ग जे आहे ते 1 जून 2021 सुरू होत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला माझी एक रिक्वेस्ट आहे की जेही तुमचे कोणी मित्र असतील, मैत्रिणी असतील, कोणी तुमचे नातेवाईक असतील, कोणी शेजारी असतील, कोणी असेल, तर तुम्ही त्यांना आजच सांगा की आजच आपल्या या ऑनलाईन वर्गाला ॲडमिशन घ्या म्हणून. आणि अतिशय माफक फीमध्ये आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत, जी आहे फक्त ₹999 प्रति वर्ष. आणि ह्या एका वर्षामध्ये आम्ही तुमच्याकडून पूर्ण तयारी करून घेणार आहोत. आणि हा जो क्लास असणार आहे हा आपला एकतर अंतिम परीक्षेपर्यंत असणार आहे किंवा 31 मार्च 2022 असणार आहे, जी ही तारीख आपली लवकर येणार आहे त्या तोपर्यंत हा क्लास असणार आहे. तर एक सगळ्या 5 विद्यार्थ्यांना जे ही शिष्यवृत्ती परीक्षा 2022 बसणार आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी इथे आमच्या या क्लासमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. तर यामधले मुख्य काही मुद्दे मी तुम्हाला इथे समजावून सांगणार आहे की जे ऑनलाईन क्लासमधील मुख्य मुद्दे काय असतील, तर सर्व घटकांवरील स्पष्टीकरण व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजेच आपल्या स्कॉलरशिप एक्झामला जेही आपले घटक आहेत तर त्या सगळ्या घटकांवरचे स्पष्टीकरणाचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. सराव प्रश्नसंच आणि त्यांची उत्तरं तेही स्पष्टीकरण व्हिडिओ सोबत मिळणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, मला बऱ्याच पॅरेंट्सनी इथे सांगितलं की मॅडम तुम्ही झूमवर नका घेऊ, कारण झूमवर घेण्याचा एक तोटा काय असतो की जेव्हा आपण झूमवर घेतो त्यावेळेला नेटची इंटरनेटची कनेक्टिव्हिटी असतेच असं नाही आहे. आणि जेव्हा आपण झूमवर घेतो तेव्हा तो समजा कोणाकडे लाईट नसेल, इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसेल किंवा काही काही पालक जे आहेत ते कामानिमित्त बाहेर जातात त्यामुळे मोबाईल त्यांच्याकडे असतो, मग अशा वेळेला मुलांचा जो तो क्लास असतो तो तिथे मिस होण्याचा खूप सारे चान्सेस असतात. त्यामुळे मला खूप साऱ्या पॅरेंट्सनी रिक्वेस्ट केली, मला फोन केले, त्यांनी मला ईमेल पाठवलेत आणि व्हॉट्सॲप केले, त्यांनी मला सांगितलं की मॅडम प्लीज तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ पाठवा जेणेकरून आम्ही जेव्हाही बाहेर असू मोबाईल आमच्या बरोबर असेल, घरी आल्यानंतर आमचा मुलगा शांततेने ते व्हिडिओ बघू शकतो आणि त्याच्यावर अभ्यास करू शकतो. त्यामुळे हा मोड आम्हाला अतिशय उपयुक्त असा वाटतो आहे की जेणेकरून आम्ही मुलांना त्यांच्या वेळेनुसार आणि त्यांच्या सोयीनुसार आम्ही ते व्हिडिओ त्यांना बघू देतो आणि त्याच्यावर त्यांचा अभ्यास हा चालू असतो. तर म्हणून आम्ही हा मोड निवडलेला आहे.
नेक्स्ट तुम्हाला प्रत्येक महिन्याला युनिट टेस्ट आणि त्याची उत्तरं तेही स्पष्टीकरण व्हिडिओ सोबत मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत हे असं तुम्हाला कुठेच मिळालं नसेल की जी ही युनिट टेस्ट घेत आहे किंवा जेही सराव प्रश्न संच घेत आहे त्याचे त्याची उत्तरं जी आहेत ती सगळी तुम्हाला स्पष्टीकरणासोबत मिळणार आहेत. आजपर्यंत तुम्हाला बाहेर कुठल्याही क्लासमध्ये तुम्ही गेलात तिथे अव्वाच्या सव्वा फी घेतील, पण तुम्हाला तुमची जी उत्तरं आहेत तुमचे जे कन्सेप्ट आहेत ते तुम्हाला क्लिअर करून मिळणार नाहीत, ते फक्त तुम्हाला प्रायश्चित एजूमध्ये मिळतील. ऑनलाईन मॉक पेपर्स आम्ही घेतो, एकूण 5 संच आहेत, त्याचीही उत्तरं आम्ही तुम्हाला स्पष्टीकरण व्हिडिओ सोबतच देणार आहोत. म्हणजे हा इथे तुम्हाला किती मोठा फायदा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, की तुमच्या मॉक पेपर्स मॉक टेस्ट होतील ज्या पहिले तुम्ही सॉल्व करायच्या आहेत, मग आम्ही तुम्हाला उत्तरांचे स्पष्टीकरणाचे व्हिडिओ पाठवणार आहोत जेणेकरून तुम्ही तुमची उत्तरं टॅली करू शकतात आणि तुमचा अभ्यास जो आहे तो अजून चांगला करू शकतात आणि तुम्ही जास्तीत जास्त मार्कही मिळवू शकतात. तर वर्गातील उदाहरणांवरील शंकांचे रेकॉर्डेड व्हिडिओद्वारे शंका निरसन आम्ही करणार आहोत. आता हा पण अतिशय तुम्हाला उपयुक्त आहे की जेही आपण वर्गामध्ये किंवा इथे जे व्हिडिओ आम्ही तुम्हाला देणार आहोत त्यामध्ये जर तुम्हाला काही शंका असली तर त्याचा सुद्धा रेकॉर्डेड व्हिडिओ आम्ही तुम्हाला शंका निरसन केल्याचा रेकॉर्डेड व्हिडिओ आम्ही तुम्हाला पाठवणार आहोत जेणेकरून विद्यार्थी केव्हाही कुठेही हा व्हिडिओ आणि कितीही वेळा बघू शकतात. तर हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आम्ही तुम्हाला डिजिटल प्रमाणपत्रसुद्धा देणार आहोत. मी जसं तुम्हाला मगाशीच सांगितलं विद्यार्थी मित्रांनो की आम्ही यूट्यूबचा वापर करणार आहोत कारण पॅरेंट्सनी आम्हाला तसं सजेस्ट केलेलं आहे, प्लस आम्ही त्याबरोबरच गुगल क्लासरूम सुद्धा वापरणार आहोत. तर माझी सगळ्या पालकांना विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने आमच्या या ऑनलाईन क्लासेसला रजिस्टर करा. आमचा जीपे नंबर तुम्हाला दिलेला आहे आणि अतिशय कमी फीमध्ये आम्ही तुम्हाला हे सगळे तुमची तयारी करून घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्कीच चांगले मार्क मिळणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, मी अपेक्षा करते की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि जेही आपले विद्यार्थी मित्र आहे जे इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला 2022 साठी बसणार आहे त्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना आपल्या या व्हिडिओचा फायदा होऊ शकतो आणि या ऑनलाईन क्लासचा सुद्धा नक्कीच फायदा होऊ शकतो. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, टीचर्स, हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आणि बघितल्याबद्दल धन्यवाद.